तर प्रत्येक जण आपलं आपलं सांगणारच आहे. आज आपण असं बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये काय कामं झाले नाही झाले आम्ही आमच्या भाषणाच्या माध्यमातून सांगूच, आणि प्रत्यक्षामध्ये ते लोकांना दिसत आहे. असं नाही की आम्ही फक्त घोषणा करतोय, आज जे काही 10 वर्षामध्ये आम्ही कामं केलेले आहे हे प्रत्यक्षामध्ये ग्राउंडवर दिसत आहे, लोक त्याला अनुभवत आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बोलण्याने काही लोक त्या गोष्टीला एक्सेप्ट करतील अशातलं नाही आहे. श्रीराम पाटील कोण आहे आणि काय उद्देशाने ते पक्षामध्ये गेले आणि कसं उमेदवारी मिळाली हे सगळं जनतेला माहीत आहे. मागच्या महिन्यात ते आमच्या पक्षात होते, त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये अजितदादांकडे होते, आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादीत गेले. फक्त तिकिटासाठी निव्वळ पक्ष बदलायचं असेल तर ती वृत्ती आमची तर नाही. आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये मी मागच्या 12-13 वर्षापासून काम करते आहे आणि मला लोकांसाठी काम करायचं, जनतेच्या विकासासाठी मला काम करायचं आहे. म्हणून मला ही उमेदवारी मिळालेली आहे आणि मी खासदारकीची निवडणूक लढवते, ना की मला ते माझ्या प्रतिष्ठेसाठी आणि माझ्याकडे काही खूप काही मला लोकांना दाखवायचं आहे त्यासाठी नाही.